ऐन वेळेस फिरू नकोस, चांगली संधी आहे, आज व्हायलाच पाहिजे लग्न. सोनी मराठीवरील अजूनही बरसाता आहे या मालिकेच्या 30 सप्टेंबरच्या भागात निखिल मीराला प्रपोज करतो हे आदिराज लपून बघतो आणि मीरा काय बोलते हे ऐकण्यासाठी अजून जवळ येऊन लपून बसतो. मीरा निखिलला तिला खूप ऑकवर्ड वाटतंय असं सांगते. सध्या तिने लग्नाचा विचार केला नाहीये असं म्हणते. तेव्हा निखिल तिने होकार का द्यावा असा हट्ट करतो, पण मीरा त्याच्यावर चिडते आणि त्याचा बालिशपणा बंद करायला सांगते. मनू आणि मल्हारचं लग्न झाल्याशिवाय ती या विषयावर विचार करणार नाहीये असं स्पष्टपणे ती निखिलला सांगते. आदिराज त्यांचं बोलणं लपून ऐकतो, पण मीराने स्पष्ट नकार का दिला नाही याचा तो विचार करू लागतो आणि यासाठी तो स्वतःला जबाबदार धरतो. इकडे मल्हार मनूला लग्न करण्यासाठी आता त्यांना पळून जाण्याचाच पर्याय शिल्लक आहे असं म्हणतो. अश्विनी त्यांचं बोलणं चोरून ऐकते. मनू पळून जाऊन लग्न करण्यास स्पष्ट नकार देते. असं करून आपण आपल्या साथ देणाऱ्या व्यक्तींना फसवल्यासारखं होईल असं मनूचं म्हणणं असतं, पण मल्हार त्याच्या म्हणण्यावर ठाम असतो. त्यांचं बोलणं सुरू असताना अचानक दरवाजा उघडतो आणि अश्विनी आत पडते. तिला बघून मल्हार पळून जाऊ लागतो, पण अश्विनी त्याला थांबवते आणि ती त्या दोघांची पळून जाण्यात मदत करेल असं म्हणते. ती त्याला उद्याच सकाळी 10 वाजता लग्न करा, सगळीच व्यवस्था मी करेन असं म्हणते. मल्हार लगेच तयार होतो, पण मनू घाबरलेली असते. मल्हार निघून जातो आणि मीरा खोलीत येते. तेव्हा अश्विनी मनूला झोप येत नव्हती म्हणून ती खोलीत आली होती असं सांगते. दुसऱ्या दिवशी आदिराज पुन्हा एकदा त्याच्या वडिलांना मनू मल्हारचं लग्न लावून द्यायला सांगतो, पण ते लग्नाला परवानगी देण्यास नकार देतात. तेव्हा आदिराज काहीही झालं तरी तो मल्हार आणि मनूची साथ देईल असं म्हणतो. बाहेर येऊन तो अमोलला सुद्धा जे काही घडलं ते सांगतो आणि मीराला फोन करून बाबा लग्नाला परवानगी देत नाहीयेत असं म्हणतो. तेव्हा मीरा ही गोष्ट मनूला सांगते आणि थोडा धीर धरायला सांगते. तेव्हा मनू खूप घाबरते. या मालिकेच्या आगामी भागात अश्विनी मनूला पळून जाऊन लग्न करण्यास सांगते. तितक्यात खोलीत मीरा येते. ऐन वेळेस फिरू नकोस, चांगली संधी आहे, आज व्हायलाच पाहिजे लग्न. कोणाचं लग्न? मनू आणि मल्हार पळून जाऊन लग्न करू शकतील का? मल्हारचा प्लॅन आदिराज समोर उघड होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा अजूनही बरसाता आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.